अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा उत्पादकांना भरपाई देण्यास शासन चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ महायुतीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाविषयी माजी आमदार बाळ माने के टी व्ही जवळ बोलताना म्हणाले, आजबरोबर 2 वर्षापूर्वी सुद्धा या महाराष्ट्रातल्या किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांकरता आंबा नुकसान भरपाईची जाहीर झाली होती. त्यातले पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं या ठिकाणी जवळजवळ 25 कोटी रुपये आजही अखर्चित झाले आहेत. माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हे पैसे मिळू शकले नाहीत हे दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. तर तिचा कोणताही थेंब किंवा कोणतीही आशा किंवा कोणतेही आश्वासन आज राज्य सरकार पण मिळू शकले नाही आहे. आणि आज राज्य सरकारचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या शासनाचा निषेध करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी धरणे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा हे महत्त्वाचे पीक असून यावर हजारो जणांचा उदरनिर्वाह असतानाही राज्यातील आघाडी शासन मात्र संवेदनशील नसल्याने महायुतीतर्फे त्यांचा धिक्कार करण्यात आला. भाजपा शिवसेना आरपीय युतीचा मे महिन्यात अचानक पडलेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासन मात्र तुटपुंजी मदत देऊन एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शिवसेना माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आले. गली गली में शोर है, आघाड़ी सरकार चोर है, भाजपा शिवसेना आरपीआय युतीचा, भाजपा शिवसेना आरपीआय युतीचा. या प्रसंगी भाजप सेना महायुतीचे नेते व प्रमुख कार्यकर्ते तसेच आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.